मायन्स डिपार्टमेंटाचेरूय तशें मेळ्ळ्या काय ना, बाण मारपाक कोण सोडिना. सगळे ट्रायब म्हणजे वेगवेगळे विशय आमी जेका म्हणटा पळय न्ही, उस्तून काडपाची संवय सातत्यात आसा. काय हरकत हांव खंय ना म्हणना. स्पीकर सर, मायनींग सुरू जालें वो हांव क्लियर कट सांगता, केन्ना सुरू जातलें. स्पीकर सर, आमी उरलेले आतां तीन ब्लॉक, तेणी सांगला पळय न्ही, तो साऊथातले दोन ब्लॉक आनी नॉर्थातलो एक, असे तीन ब्लॉक ह्या फुडल्या 15 दिसांच्या भितर आमचे ऑक्शन जे आसा पळय न्हू, ते ऑक्शन जाता तितके बेगीन. आतां पर्यंत आमी ऑक्शन प्रिमियम आमकां 163 crores ऑलरेडी आयलो, बाकीच्या डिटेलान वचना. इट इज एप्रॉक्सिमेटली आमी टार्गेट दवरलेलो आमकां 500 कोटी येतले म्हणून, भितरले 200 कोटी जे आसा पळय न्ही, हे आमकां आयले निदान. कारण तुमकां बऱ्याचशे फावटी पयलींचे आसले ते येवपाचे ग्रीन सेन्सा ते रिकवर कित्याक केले. 271 crores पडले, 13 crore के रिकवर केले, ते दुसरे कित्याक रिकवर केले सर? एज अ म्हाका आम्ही पैसे रिकवर ऑलरेडी केल्या, तितूंत सारको आन्सर आहा वचय, तुगे आन्सर आहा 257 पेंडींग आहे मो वेदांता जिंदाल हेंको हे पेंडींग. स्पीकर सर, आमी ऑलरेडी जो आसा पळय न्ही, डम्प पॉलिसीच्या बाबतीत, डम्प पॉलिसी मातशें सांग केन्ना रिकवर सांगता. टायम बाउंड ते पुसा धाडले केन्ना रिकवर? लिगल डिस्प्यूट पेंडींग आसा, एकदा लिगल केस क्लियर झाली काय ना, ते पैसे आम्ही क्लियर करता. इट इज अ लिगल केस ना, हे बीज लिगल पयलो असो ना, इट इज इन कोर्ट म्हणून सांगला स्पीकर सर. स्पीकर सर, डम्प पॉलिसी जी आहा पळय न्ही, ही डम्प पॉलिसी आम्ही ऑलरेडी डिक्लेअर केल्या, आणि त्या डम्प पॉलिसीच्या नुसार आम्ही आमच्या पॉलिसीच्या नुसार जाता तितके बेगीन डम्प एक तर ज्यांचे क्लियर जाता ते क्लियर करतले, उरलेले ऑक्शन जाता पळय न्ही ते ऑक्शन करतले. ओके, खंयसरूच एक्सचेकरांक लॉस न करता डम्प पॉलिसी फायनलायज करून मायनींग जे आसा पळय न्ही, ह्या ऑक्टोबरांतल्यान ह्यो डम्पाचेय बी जे आहा पळय न्हू, हें काम सुरवात जातलें.